तुम्ही जर लांबून बघितलं एक 10 फुटावर तर चहा पावडर कोणती आणि खत कोणतं ओळखणार नाही. जर एका साईडला चहा पावडर ठेवली तर अगदी दिल्लीला दिल्लीजवळ म्हणजे युपीमध्ये फैजाबाद म्हणून कुठंतरी एक गाव आहे किंवा सिटी आहे त्या फैजाबादपर्यंत म्हणजे दिल्लीपर्यंत आपलं खत जातं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुप्रिन मोठे किसान एग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, कृषी जगतातील विविध प्रकारची व्हिडिओ घेऊन मी तुमच्या सर्व यूट्यूबच्या माध्यमातून येतच असतो. मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाकाली गोट फार्म बामणी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे. तर मित्रांनो, शेळीपालनातील एक नाव तेजस लेंगरे यांच्याशी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. गांडूळ खत प्रकल्प आहे त्यांचा, शेळीपालनाला जोड म्हणून एक त्यांनी तो उभा केला आहे. तर या गांडूळ खत प्रकल्पाविषयी थोडंसं माहिती घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनच्या सहाय्याने तुमच्यापर्यंत वेळोवेळी मित्रांनो पोहोचत जातील. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचं नाव आणि परिचय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तेजस लेंगरे, राहणार बामणी, तालुक खानापूर, जिल्हा सांगली. माझं बामणी येथे महाकाली गोट फार्मिंग, महाकाली शेळी फार्म या नावाने एक शेळी फार्म आहे. 2006 मी या व्यवसायात आहे. त्याच पद्धतीने मी 2013 गांडूळ खत या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे सर. 2013 बरं. तर सध्या तुमच्याकडं आज रोजी किती शेळी आहेत? सर्वसाधारण सर, आज मायाड आफ्रिकन बरोबर येईल तर 350-350 आसपास प्राणी आहेत. बरोबर. तर तुम्हाला जमीन किती सर स्वतःला? सर, जमीन आज 24-25 आहे आणि त्यात वेगवेगळं नियोजन करतोय, करणार आहे, चालू आहे. बरं सर, शेळीच्या लेंड्यापासून खूप म्हणजे कमी प्रमाणात प्रकल्प आहेत, म्हणजेच नाहीच म्हणलं तरी चालतंय. शेळीच्या लेंड्यापासून गांडूळ खत प्रकल्प तुम्ही उभा केला, त्याचं कारण सांगा थोडं. सर, मी 2011-12 एक व्यवसाय शोधत होतो की 2012 आसपास की मला काहीतरी अजून नवीन काहीतरी करायचं. मग त्यामध्ये मी ह्याचं शॉप ओपन करू का, त्याचं शॉप ओपन करू का, असं तसं असं माझं चाललेलं. परंतु संजय कोळी म्हणून आमचे मित्र आहेत आरगेचे, मी त्यांच्याकडे बघितलं गांडूळ खताचा प्रकल्प आणि मग म्हणलं की आपण लेंडीपासून गांडूळ खत जर तयार केलं तर एक नाविन्यपूर्ण लोकांच्यापर्यंत एक विषय पण ठेवता येईल आणि एक कौतुकास्पद विषय लोकांच्यापर्यंत पोहोचेल की लेंडीपासून गांडूळ खत तयार होतं. आणि त्या दृष्टीने सर मग मी शेवटी 2 रुपये कमवणे किंवा माझ्या शेतीसाठी खत होईल या 2 उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी त्याच्यानंतर परत गांडूळ खताकडं काम करण्याचं किंवा गांडूळ खताकडे वळण्याचं कारण की आपल्या शेतीला तरी कमीत कमी गांडूळ खत आपण देता येईल. बरोबर. तर सर मला सांगा, तुम्ही किती किलोची बॅग ही प्रोडक्शन करता, म्हणजे किती किलोची तुमच्याकडे बॅग आहे? सर, ॲक्च्युली 20 किलोची बॅग आहे, त्यामध्ये 1 किलो 2 किलो सुद्धा पॅकेट आपल्याजवळ आहे. त्याच पद्धतीने आपण याचं शॉप आता नवीन तासगावमध्ये सुद्धा ओपन केलेलं आहे. तासगावमध्ये आपलं जर शॉप तुम्ही म्हणाल तर आपलं विटा नाका आणि सुखसागर अपार्टमेंटमध्ये आपलं शॉप आहे, महाकाली गोट्याने ॲग्रो मॅनेजमेंट म्हणून, तिथेही खताची विक्री केली जाते. बॅग भरत असताना सर मी 20 किलो 200 ग्रामने बॅग भरलेली असते. आणि काय रेटमध्ये आता 20 किलोची बॅग? सर, 20 किलोची बॅग 300 रुपये देतो, म्हणजे 15 रुपये किलोप्रमाणे लोकांना खत हे विक्रीसाठी अवेलेबल आहे. मग सर थोडं जरा महाग वाटत नाही का 300 रुपये तुम्ही रेट लावलाय? बाकींच्याकडे 8 रुपये 10 रुपये चालू आहे. हाँ बरोबर, बाकींच्याकडे 8 रुपये 9 रुपये खताचा रेट चालू आहे. परंतु महाकाली एक ब्रँड आहे, महाकाली खतामध्ये एक आपण वेगळं काय केलेलं आहे तर मी ते तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. महाकाली गांडूळ खतामध्ये वेगळं पण काय आहे, 15 रुपये किलो देण्याचं कारण काय आहे, आज तुम्हाला मार्केटमध्ये खत 9 रुपये 10 रुपये मिळतंय. बरोबर आहे, मी त्या गोष्टी सहमत आहे. सगळ्यात पहिलं के जिथं आम्ही लेंड्या टाकल्या जातो, लेंड्या टाकतो तिथं जवळपास 60-70% आपण तिथं लेंडी टाकलेली असते. त्या लेंडीवरती शेळीचं युरेन म्हणजे जे नत्र आपण ज्याला म्हणतो ते टोटल फार्म धुतल्यानंतर 35,000 लिटरची टाकी आहे, त्या टाकीमध्ये टोटल शेळ्यांचं ते धुतलेलं पाणी फार्मचं तिथं जातं. त्याच्यामध्ये एक मडपंप आहे आणि ते नत्र आपण जिथं खत टाकलेलं आहे त्याच्यावरती 1 महिना ते 1.5 महिना ते तिथं फवरतो, म्हणजे त्या टाकीतील पाणी म्हणजे शेळ्यांचं गोठा धुतलेलं सगळं जाऊन एका टाकीत पाणी जमा होतं, ते तिथं आपण फवरतो आणि त्याच्यामध्ये खत कुजवलं जातं आणि ते बेडमध्ये आणून भरलं जातं. सगळ्यात पहिलं 70-75% लेंडी. दुसरा पॉईंट असा की त्याच्यावरती शेळीचं गोठा धुतलेलं पाणी फवरलं जातं.
त्याच्यानंतर काय आहे की सर एक वेगळ्या प्रकारची जाळे आपण म्हणजे मशीनला एक वेगळ्या प्रकारची जाळे आहे. वेगळं म्हणजे काय की त्याची जी होल आहेत ते एकदम लहान आहेत आणि त्याच्यातून खत चाळलं जातं. मग त्याचा विषय असा आहे की कुठल्याही प्रकारचा खडा तुम्हाला महाकाली गोट फार्मच्या म्हणजे गांडूळ खतामध्ये आढळणार नाही. आणि दुसरी गोष्ट लेंडीपासून गांडूळ खत दिलं. तिसरी गोष्ट की टोटल प्रोटीनयुक्त चारे मी माझ्या शेळ्यांना देतो. म्हणजे तुमच्या रानामध्ये गेल्यानंतर कुठलं गवत उगवणे हे उगवणे बिया उगवणे हा सिस्टम नाही. तिसरी गोष्ट की सर हे क्वालिटी आहे महाकाली गांडूळ खताची. तुम्ही जर लांबून बघितलं एक 10 फुटावं तर चहा पावडर कोणती आणि खत कोणतं ओळखणार नाही जर एका साईडला चहा पावडर ठेवली तर. अशा प्रकारचं खत देतो. खतामध्ये कोणत्याही प्रकारचा खडा किंवा कस्टमर येणार आहे म्हणून त्या खतामध्ये पाणी मारणे काळी माती मिसळणे अशा कुठल्याही प्रकारचं 2 नंबर आपल्या खतामध्ये होत नाही आहे. आणि केळी असेल ऊस असेल नारळ असेल द्राक्षबाग असेल डाळिंब असेल प्रत्येक ठिकाणी महाकाली गांडूळ खत जातं. सर अगदी दिल्लीला दिल्लीजवळ म्हणजे यूपीमध्ये फैजाबाद म्हणून कुठेतरी एक गाव आहे किंवा सिटी आहे त्या फैजाबादपर्यंत म्हणजे दिल्लीपर्यंत आपलं खत जातं आहे. हे महाकाली गोट फार्ममधून आम्ही जे बनवलेलं गांडूळ खत आहे हे लोकांच्यापर्यंत आम्ही पोचवतो आहे. आणि एक चांगल्या प्रतीचं खत असल्यामुळं आम्ही त्याचे रेट थोडा 1-4-5 रुपये माग घेतो आहे सर. बरं, गांडूळ खताबरोबरच तुमच्या ह्या प्रकल्पाद्वारे काय काय विकतं सर? आता जर माझ्याकडे कुणी 1 टन गांडूळ खत घेतलं तर जवळपास 35 लिटर वर्मी वॉश हा त्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट देतो. म्हणजे हे एक आमच्याकडून त्यांना गिफ्टच म्हणा थोडक्यामध्ये की 35 लिटर वर्मी वॉश ते 35-40 लिटर वर्मी वॉश आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देतो. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट असा की सर जर कोणी गांडूळ तयार करत असतील तर आम्ही त्यांना बेड प्रोव्हाइड करतो. आम्ही त्यांना बेड पोचवतो किंवा आम्ही बेड इथून देतो. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातसुद्धा आम्ही बेड पोचवण्याचं काम इथून करतो. त्याचबरोबर आम्ही लोकांना कल्चरही देतो. कल्चर म्हणजे काय सर? तर गांडुळाचे बियाणे म्हणजे थोडक्यात गांडूळ. तर आम्ही 2.5 किलोची बॅग 500 रुपयाला देतो. आम्ही 2.5 किलोची बॅग 500 रुपयाला देत असताना 2.5 किलो म्हणून जवळपास 3 किलो गांडूळ आम्ही लोकांच्यापर्यंत पोचवतो. आणि गांडूळ पोचवत असताना कमीत कमी एका बॅगमध्ये 1000 गांडूळ असतील इतकं पोचवतो. जर तुम्ही दुसऱ्या कुठे घेतलं मला कोणाला नावं ठेवायचं नाही पण कम्पॅरिझन तरी झालंच पाहिजे नक्की. दुसरीकडे कोणी जर तुम्ही घेतलं तर 20-25 गांडूळ दिली जातात आणि त्याच्यामध्ये अंडे आहेत म्हणून सांगितले जातात. तर महाकाली गांडूळ खत किंवा महाकाली गोट फार्ममध्ये असं काय होत नाही. तुम्हाला टोटली 1000 एका बॅगमधून गांडूळ मिळतील याची काळजी घेतली जाते. म्हणजे आज 25 आणि 1000 खूप मोठी तफावत आहे सर. रेट तोच आहे. आता मला समजा नागपूरला वर्मी वॉश लागायचं आहे किंवा गांडूळ खत कल्चर लागायचं आहे तिथं तुम्ही पाठवता का? सर मी अगदी आता नागपूर हे खूप जवळ आलं माझ्यापासून. मी आसामपर्यंत कल्चर पाठवलेलं आहे. आसामपर्यंत खत पाठवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक तुम्ही 1 किलो मागा मला. मी असं म्हणजे इगो किंवा लोक म्हणतात ना पायजमिनीवर माझ्या आजी पायजमिनीवर आहेत. तुम्ही 1 किलो जरी मला मागेल तर 1 किलो देण्याची क्षमता महाकाली गोट फार्म किंवा महाकाली गांडूळ खताचा प्रकल्प तुमच्यापर्यंत 1 किलो गांडूळ खत असू द्या किंवा 1 बेड असू द्या तो पोचवायची ताकद ठेवतो. आणि तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षात फार्म दाखवला जातो, चारा मॅनेजमेंट दाखवलं जातं, गांडूळ खताचा प्रोजेक्ट दाखवला जातो. अजूनही त्याची स्लिंगर इथे थांबलेलं नाही. अजूनही खूप काही नाविन्यपूर्ण बघायला मिळेल सर. प्रत्येकी 4 महिन्याला जर नवीन कोण माझ्याजवळ आलं तर प्रत्येकी 4 महिन्यानंतर तुम्हाला माझ्यामध्ये बदल बघायला भेटेल की नवीन काय तर बघायला मिळेल. जर कोणाला गांडूळ खत घ्यायचं असेल तर नक्की दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्यांना कॉल करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि त्यांच्याशी कॉल कधीही करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर.